नमस्कार, BCN न्यूजच्या खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. आपण नेहमीच अशा व्यक्तिमत्वांशी भेटत असतो ज्यांचं समाजामध्ये काहीतरी योगदान असतं. आज आपल्यासोबत अशीच व्यक्ती आलेली आहे ज्या एक सामाजिक कार्यकर्ता पण आहे, समाजामध्ये त्यांचं खूप नाव देखील आहे आणि त्या समाजासाठी नेहमी कार्य करत असतात. सोबतच त्या इंजिनियर आहेत आणि सोबतच अभिनेत्री म्हणून सुद्धा त्या काम करतात. तर त्यांचं नाव आहे कांचन गोहणे. नमस्कार मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे BCN न्यूजच्या स्टुडिओमध्ये. आज आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि एवढ्या सगळ्या ज्या म्हणजे त्यांचं कर्तव्य तुम्ही पार पाडता आहे, एवढ्या जिम्मेदारी तुम्ही घेतलेल्या आहे आणि त्या यशस्वीरित्या तुम्ही पार पाडत आहात, तर या संदर्भात तुम्ही आमच्या दर्शकांना सांगा, मार्गदर्शन द्या की कशाप्रकारे तुम्ही म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत असून देखील प्रत्येक क्षेत्रात आपलं जे कर्तव्य आहे ते यशस्वीपणे पार पाडलेलं आहे. सर्वात प्रथम माझा हा प्रश्न आहे की तुम्ही एक म्हणजे इंजिनिअरिंग केलेला आहे आणि इंजिनियर फॅमिलीशी तुम्ही बिलॉंग करता, परभणी येथे तुमचा जन्म झालेला आहे आणि आज तुम्ही नागपूरमध्ये सासर इकडे नागपूर असताना नागपूरमध्ये आहात कार्यरत. एक इंजिनियर, एक अभिनेत्री आणि एक सामाजिक कार्यकर्ता, या तिन्ही भूमिका तुम्ही अगदी यशस्वीपणे कशा पार पाडल्यात? माझा जन्म परभणीला झाला आहे. लहानपणीपासून मला ॲक्टिंग या फील्डमध्येच करिअर करायचं होतं, पण सोबतच मला माझ्या वडिलांसारखं इंजिनियर पण बनायचं होतं. म्हणून मी आधी इंजिनिअरिंग डिग्री घेतली अंबेजोगाई कॉलेजमधून. त्यानंतर माझं नाटक आणि ॲक्टिंगचं करिअर सोबत चालूच ठेवलं. माझं भुसावळ TPSला मी जॉईन झाले 2010 तेव्हा पण मी इंटर पॉवर स्टेशन ड्रामा कॉम्पिटिशनमध्ये पण पार्टिसिपेट करत होते. नंतर मी नागपूरला आले, मग थोडा वेळ गेला मला परत या क्षेत्रामध्ये परत यायला, पण त्या काळात मी माझी इंजिनिअरिंग डिग्री घेऊन मी जॉब करत होते. जॉबसोबत घर संसार वगैरे सगळं करून तिथे मला व्यवस्थित मी यशस्वीरित्या केलं. त्यानंतर इंटर पॉवर स्टेशन ड्रामा कॉम्पिटिशनमधून मी पार्टिसिपेट करतच होते. मग मला आता पुढे पण करायची इच्छा होती, हळूहळू चालू होतं सगळं करणं. नक्कीच. यासोबत तुम्ही एक खेळाडू क्रिकेटर देखील आहात. मग ह्या सगळ्या म्हणजे तुम्ही एक अभिनय जोपासत असताना, आपलं डिग्री कम्प्लीट करत असताना आणि आपली जॉब करत असताना क्रिकेटचा छंद कसा जोपासला? खापरखेडा TPSला मी जॉईन झाले. तिथं आमची इंटर पॉवर स्टेशन क्रिकेट कॉम्पिटिशन होते. त्यामध्ये मी 14 टीममध्ये पार्टिसिपेट केलं. त्याच्यामध्ये एक बेस्ट विकेट कीपर म्हणून मी प्ले करते आणि दरवर्षी आमचे क्रिकेट टूर्नामेंट होतात, त्यामध्ये मी नेहमी पार्टिसिपेट करते आणि ॲक्टिव्ह राहते. मग क्रिकेट हे जे आहे हे तुम्ही आधीपासून खेळत होतात का, म्हणजे कॉलेज किंवा? मी लहानपणापासून गेम्समध्ये पण होते. अच्छा. शाळेत असताना कबड्डी खो खोमध्ये असायचे, पण जॉब लागल्यानंतर इकडे क्रिकेटची टीम असल्यामुळे मी क्रिकेट टीममध्ये पार्टिसिपेट केलं आणि तिथेही मी करत होते. बरं, माहेरी असताना तर तुम्ही या गोष्टी मला असं वाटतं की म्हणजे निरर्थकपणे तुम्ही करत असाल, पण जेव्हा सासर म्हणजे एकदा लग्न झाल्यावर महिलेवर एक म्हणजे जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या खूप वाढलेल्या असतात, मग अशा वेळेस तुम्ही या सगळ्या गोष्टी करता आहात, तर घरच्यांकडनं कसं सपोर्ट आहे काय सांगाल? ॲक्च्युली माहेरी तर सगळे सपोर्ट करायचेच, पण लग्न झाल्यानंतर सासरचे लोक पण मला सपोर्ट करत होते. म्हणूनच मी आज यशस्वीरित्या इथे जॉब पण करत होते. माझे सासू सासरे सपोर्ट करत होते, माझे मिस्टर पण खूप सपोर्ट करतात. दोघंही वर्किंग असून आम्ही मुलांना पाहणं सासू सासरे मदत असल्याशिवाय होतच नाही. बरोबर. आणि क्रिकेट वगैरे यामध्ये पण घरचे काही म्हणत नव्हते, ॲक्टिंग क्रिकेट यामध्ये पण ते सपोर्ट करायचे मला नेहमी. नक्कीच, घरच्यांचा सपोर्ट हा खूप गरजेचा असतो या सगळ्या गोष्टीसाठी. आपण अभिनय करता, मग अभिनयामध्ये मला सांगा की अभिनय जो आहे तुम्ही थिएटर वगैरे ड्रामा करता, मग अशा वेळेस एक सून, एक आई आणि एक बायको म्हणून तुम्ही जेव्हा आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत आहे, तर मग कुठे अभिनयामध्ये या जबाबदाऱ्या येतात का? जबाबदारी असते, पण घरचा सपोर्ट असल्यामुळे मी इथं पण मी माझी पूर्ण यशस्वीरित्या मी करू शकते. बरोबर. इथे माझे सासू पण खूप इंटरेस्टेड असते, त्या पण नेहमी मला सपोर्ट करतात. ॲक्टिंग कुठं असेल तर मग तू याच्यासोबत काम करते का त्याच्यासोबत काम करते का, त्या पण ॲक्टिव्ह असतात. मिस्टर पण सपोर्ट करतात आणि मुलालाही तोच छंद असल्यामुळे, त्याला ॲक्टिंग फील्डमध्येच करिअर करायचं असल्यामुळे तो मला सपोर्ट करतो की आई तू हे कर,
मला पण आवडतं, तू पण कर म्हणून आम्ही दोघं मिळून करत असतो. अच्छा, म्हणजे सोबतीने तुम्ही हे सगळं चालू आहे. बरोबर. एक प्रसंग तुमच्यावर ओढावला होता 2020 मध्ये. संक्रांतीच्या वेळेस आपल्या इथे पतंग आणि मांजा हा जणू म्हणजे एक खेळच आहे, पण आता हा इतका जीवावर हावी होत चाललाय आपण बघतोय, आणि त्याचाच सामना तुम्हाला करावा लागला होता. तुम्हाला मांजामुळे चेहरा तुमचा पूर्ण हे झाला होता, खराब झाला होता, तर काय सांगाल? आणि त्याच म्हणजे तो प्रसंग दुसऱ्यावर ओढावू नये, किंवा त्या ज्या गोष्टी तुम्ही बघितल्या त्या दुसऱ्यांना सामोरे, म्हणजे दुसरे त्या प्रसंगाला सामोरे जाऊ नये म्हणून तुम्ही एक गाठ नावाची शॉर्ट फिल्म निर्मिती केलेली आहे, तर त्याबद्दल देखील काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? जानेवारी 2020 मध्ये माझ्यासोबत ॲक्सिडेंटनी ऑफिसमधून येताना ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्च्युली अक्षरशः माझा चेहरा हातात घेऊन मी ॲलेक्सिस हॉस्पिटलमध्ये जाऊन प्लॅस्टिक सर्जरी झाली होती. त्यानंतर वर्षभर मी जरा डिप्रेशनमध्येच होते, कारण की एकदम चेहऱ्यावर आपलं काही झाल्यावर आणि बाकीच्याला एक चेहरा जो आहे आपला तो ऑबियसली, आणि मग बाकी लोकांचं बघण्याचं नजर सिम्पथी ते नको होतं मला, त्यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये जात होते. स्टिचेस असल्यामुळे मुलगा पण दूर राहत होता, मी त्याला जवळ घेऊ नव्हते शकत, त्यामुळं खूप मला मनाला खूप लागत होतं ती गोष्ट. म्हणून मला असं वाटलं की आजकालचे लोक व्हिज्युअली बघण्यात खूप इम्पॅक्ट पडतो, म्हणून असं सुबोध डायरेक्टर सुबोधानंद सर एक चांगले डायरेक्टर आहेत, तर त्यांच्यासोबत मिळून आम्ही गाठ नावाची शॉर्ट फिल्म प्रोड्यूस केली, आणि त्यामध्ये मी प्रोड्युसर पण आहे आणि ॲक्टिंग पण केलेली आहे. त्यामध्ये माझ्या मुलांनी पण ॲक्टिंग केलेली आहे, आणि ती अवेअरनेससाठीच केली की एका मांजामुळं काय घडू शकतं, पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होऊ शकते, त्यासाठी आम्ही ती शॉर्ट फिल्म तयार केली. आणि त्याचा इम्पॅक्ट व्हावा हीच इच्छा आहे, लोकांनी नायलॉन मांजा वापरू नाही, कारण की आपण सहन करतो पण कोणाच्या घरामध्ये काय प्रसंग ओढवेल आपल्यामुळे ते लोकांना लक्षात आलं पाहिजे, त्यासाठी आम्ही अवेअरनेससाठी ती शॉर्ट फिल्म तयार केली. हा जो सर्व काळ होता एकंदरीत, म्हणजे ऑफिस असेल किंवा तुम्ही म्हणजे कलिग्स असतील तुमचे किंवा घरातले लोक असतील, मग कशा प्रकारे तुम्ही हँडल केलं, किंवा कसा सपोर्ट होता, किंवा कुठनं कशा प्रकारचे अनुभव आले तुम्हाला या काळात? ॲक्च्युली मग स्टिचेस आहे, मार्क आला म्हणून लोक मग थोडं बघण्याचा नजर पण वेगळा असतो की हिला लागलं आहे, मग हिला आपण म्हणजे वेगळाच अनुभव वेगळाच असतो तो, आणि एकदम आपल्या फेसवर बघणाऱ्याचे फर्स्ट इम्प्रेशन आपल्या फेसवरून होतो. एकदम आपल्याला कोणी बघितलं लगेच तोच क्वेश्चन, वर्षभर म्हणजे कधी पण कोणी बघितलं तरी काय झालं होतं, तेच रिपिटेशन रिपिटेशन ते अजून खूप मनाला लागत होतं. बरोबर. त्यामुळं मग खूप डिप्रेशनमध्ये गेले होते मी, पण म्हटलं मलाच निघावं लागणार आहे, याच्यातून कोणी काही करणार नाही, त्यासाठी मी प्रयत्न केले की नाही म्हटलं आता नाही खसायचं, म्हटलं ह्या धाग्याने मला पूर्ण लाईफ चेंजिंग दिलं आहे की आज मी फक्त मार्क, मला चेहऱ्यावर फक्त मार्क आला आहे पण कोणाचं आयुष्य जाते आहे, तर त्यासाठी मला काहीतरी आता करणं भाग आहे, म्हणून आम्ही गाठ नावाची शॉर्ट फिल्म केली. आणि मी यापुढे पण नायलॉन मांजा यूज नाही व्हावा त्यासाठी प्रयत्न करतच राहील. नक्कीच. धागा म्हणजे मांजा धागा, या धाग्यावर देखील आपण एक गाणं शो म्हणजे फिल्ममध्ये टाकलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे धागा काय नेमकी त्याची हे आहे, बोल आहे, प्रस्तुती कशी आहे, काय सांगाल? ॲक्च्युली एक सिंगल धागा असतो पण त्याचा यूज वेगवेगळा असतो, राखीचा धागा वेगळा प्रेमाचा असतो, तसाच हा नायलॉन मांजाचा धागा किती घातक असतो, त्यासाठी आम्ही ते धागा ह्या सॉंगमध्ये पूर्ण धागा रिलेटेड सगळं आहे की एका सिम्पल धाग्यामुळे कोणाचं आयुष्य किती बदलू शकतं, नक्कीच त्याबद्दल धागा सॉंग आहे. मला सांगा, तुम्ही अनेक म्हणजे अवॉर्डनी सन्मानित झालेले आहात, अनेक स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झाला आणि अनेक अवॉर्ड तुम्ही जिंकलेले आहे, तर आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडीशी आणखी माहिती द्या की तुम्ही कुठल्या कुठल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होतात. मी धागा सॉंग आणि गाठ पिक्चरनंतर मला विदर्भ आयकॉनमध्ये पण मला नॉमिनेशन मिळालं होतं, त्यानंतर मी मिसेस महाराष्ट्रामध्ये पण पार्टिसिपेट केलेलं, कारण की मला अशा लेडीजला इन्स्पायर करायचं होतं, ॲक्सिडेंटली ज्यांच्या फेसवर काही मार्क असू दे, साधं मांजामुळे असो बाकी ॲसिड वगैरे काही असो, त्यासाठी ॲक्सिडेंटली त्यांचा फेस खराब झाला आहे, तर त्यांना मला इन्स्पायर करायचं होतं की फक्त ब्युटी पेजंट मीन्स फक्त दिसायला सुंदर, चेहरा एकदम क्लीन एकदम ग्लो तसं नाही, तर इनर ब्युटी पाहिजे आणि आपला कॉन्फिडन्स पाहिजे की नाही, स्वतः आपल्याला वाटलं पाहिजे की नाही मी सुंदर आहे, यासाठी मी त्या मिसेस महाराष्ट्रमध्ये पण पार्टिसिपेट केलेलं होतं पुण्याला, त्यामध्ये मला मिसेस महाराष्ट्र कॉन्फिडन्स अवॉर्ड पण मिळाला आहे. खूप खूप म्हणजे तुम्हाला शुभेच्छा. मला सांगा की आपण नेहमी बघतो की ब्युटी पेजंट म्हटलं की सुंदर अशी लेडी
अशी सर्वांची एक धारणा असते की ती म्हणजे गोरी असावी, सडपातळ असावी, या सगळ्या गोष्टींना म्हणजे एक गृहित धरलं जातं. पण त्यानंतरही तुम्ही म्हणजे तुम्हाला ही जी घटना झाली, त्यानंतरही ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, मग त्यावेळेस तुम्हाला तिथले अनुभव कसे आले, कसा सपोर्ट मिळाला? इनाना प्रोडक्शननी हे ऑर्गनाईज केलं होतं, त्यांनी मला सिलेक्ट केलं तेव्हाच मला वाटलं नाही पॉझिटिव्हनेस कुठेतरी आहे असं वाटत होतं की नाही असं नाही फक्त सडपातळ असणं आणि किंवा दिसायला सुंदर असणं हाच भाग नसणार आहे. म्हणून त्यासाठी मी खूप प्रयत्न केले. आमची ग्रूमर मिताली धूत मॅम त्यांनी पण खूप सपोर्ट केलं सगळ्यांना आणि छान 3-4 दिवस आम्ही तिथं पुण्याला होतो. ग्रूमिंग झालं पूर्ण, कसे होणारे इव्हेंट वगैरे सगळं हे झालं. खूप पॉझिटिव्हनेस होता पूर्ण, असं कोणी म्हणायचं नाही की तू दिसायला म्हणजे हे झालं, कोणीच मला विचारलं नाही काही नाही, सगळ्यांनी सपोर्ट केला, सगळे सपोर्टिव्ह होते आणि एकदम पॉझिटिव्हनेस होतं. त्यानंतर तर मला एकदम म्हणजे लाईफ चेंजिंग आणि कॉन्फिडन्स वाढला माझा की नाही मी लाईफमध्ये काहीतरी करू शकते आणि अशा लेडीजला मला पुढे न्यायचं आहे की ज्यांना वाटते की नाही मी लठ्ठा आहे, माझ्या चेहऱ्यावर मार्क आहे, मी काही नाही करू शकत, ते पॉइंट्स नसणार ब्युटी पेजंटमध्ये असं मला वाटतं. नक्कीच, म्हणजे जी सौंदर्याची एक परिभाषा आखली गेली आहे त्याला आपण कधीतरी म्हणजे केव्हाच ओलांडलेलं आहे असं वाटतंय आता. नक्कीच, या अशा लेडीजसाठी, अशा महिलांसाठी तुम्ही काही म्हणजे करणार आहात तुमच्यातर्फे, आणि जी मांजा आपण बघतोय की मांजा, नायलॉन मांजासाठी तुम्ही काम करता, तसं अशा महिलांसाठी तुम्ही काही वेगळं काम करणार आहात? हो, माझा पुढे विचार आहे काहीतरी करण्याचा अशा लेडीजसाठी आणि नायलॉन मांजांच्या अगेन्स्ट मी नेहमी काम करत राहणार आहे. जोपर्यंत नायलॉन मांजा बंद होत नाही माझ्या जीवनाचा अर्थच नाही मी असं समजेल, कारण की एका धाग्याने माझी लाईफ बदलली तर मला बाकीच्यांवर ही वेळ येऊ नाही द्यायची आहे. म्हणून मला हा जीवन भेटला आहे त्यानंतर पण इतकं चांगलं, तर मला काहीतरी करायचं आहे. नक्कीच, गाड आपण शॉर्ट फिल्म बघतो त्यावेळेस म्हणजे घरनं जसं आता तुम्ही सांगते की तुम्हाला सगळा सपोर्ट आहे फॅमिलीकडनं, पण त्यामध्ये असं दाखवलंय की सासूकडनं तुम्हाला थोडस हे, तर किती रिलेट म्हणजे करतं तुमचं रील आणि रिअल लाईफ? माझी सासू खूप चांगली आहे, नेहमी सपोर्ट करते मला, पण असं पिक्चरमध्ये असताना थोडं काही दाखवल्याशिवाय लोक बघणार नाही आहे, म्हणून थोडंसं आम्हाला दाखवायचं होतं. फक्त रिअल इन्सिडेंट त्याच्यात माझ्यासोबत घडलेला आहे आणि माझा मुलगा दूर झाला आहे, ते होतं पॉइंट आहे की एका धाग्यामुळे किती फॅमिलीवर इफेक्ट पडतो, कारण की करायला कोणी नसतं घरी, मग नवऱ्याला मुलं सांभाळा, घरचं बघा, सासू सासरे वगैरे सगळं असल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. आणि घरातली लेडीज जर हेल्दी असेल तर घर व्यवस्थित असते, एक लेडीज नसेल व्यवस्थित तर पूर्ण घर कोलमडून जातं. महिलेशिवाय कल्पना नाही केली जात, ती गोष्ट खरी आहे. मला सांगा की ज्या महिला ज्या आहेत म्हणजे या मॉडेलिंगच्या क्षेत्रात, अभिनयाच्या क्षेत्रात येऊ इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगा म्हणजे काय सांगाल? आता आपण ज्याप्रमाणे तुम्ही बोललात की सौंदर्य हे फक्त बाह्यरूपी नसतं, तर काय सांगाल? मला त्या लेडीजला असंच सांगायचं की स्वतः आपण काय आहो, स्वतः आपण स्वतःला वाटलं पाहिजे की नाही मी दिसायला सुंदर आहे, त्याशिवाय दुसरं कोणी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही सुंदर आहात. म्हणून स्वतः आपल्याला वाटल्याशिवाय दुसरा समोरचा म्हणणारच नाही आणि कोणी नाही म्हणणार आहे. जेव्हा आपण स्वतःला सुंदर म्हणतो तर आपोआप आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो, थोडा पॉझिटिव्हनेस येतो, इन्व्हायरमेंट पण तसं पॉझिटिव्ह बनतं आहे. म्हणून खचून नाही जायचा कोणतेही प्रसंग ओढवला तर त्यावर मात करूनच निघायचं आणि काही कशासाठी तरी तो प्रसंग झाला त्याशिवाय आपण पुढे नाही जात. ही गोष्ट बरोबर आहे की प्रसंग ओढवल्याशिवाय आपण शिकतोच, आपण ठेस लागल्यावरच शिकतो, ही गोष्ट अगदी बरोबर आहे. मला सांगा की महिलांना सक्षम होण्याकरता किंवा महिला जर आजकाल आपण बघतोय की प्रत्येक महिला इंडिपेंडेंट आहे, पण काही महिला अशा असतात की त्या अजूनही चौकटीच्या बाहेर नाही निघालेल्या आहेत, अशा महिलांसाठी तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारे तुम्ही कॉन्फिडन्स अवॉर्ड विजेता आहात, तर त्यामुळे त्या महिलांचा एक कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली घरकाम करणाऱ्या महिला तर जास्त वर्क करतात मला तर वाटते. जॉब करणं, नोकरी करणं ते खूप सोपं असतं, पण घर पूर्ण सांभाळणं दिवसभर खूप अवघड असतं आणि आपण आपल्यासाठी जगायचं असतं. माझ्या ॲक्सिडेंटनंतर मला तेच वाटलं की मी माझ्यासाठी जगलं पाहिजे, आता माझ्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे, त्याशिवाय माझी ओळख काय आहे हे मलाच निर्माण करावं लागणार. तुम्ही घराच्या बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला तुमची ओळख काय आहे ते लोकांना तुम्ही सांगू नाही शकणार, आणि तुमच्यामध्ये काय क्वालिटी आहे, प्रत्येक लेडीजमध्ये काही ना काही क्वालिटी असते, तर ती क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करायची आहे त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे.
नक्कीच. येणारे तुमचे प्रोजेक्ट कुठले, म्हणजे तुम्ही नेहमी ब्युटी पेजंटमध्ये वगैरे तुम्ही सहभागी होता किंवा तुमचे शॉर्ट फिल्म येत असतात, तर आता येणारा प्रोजेक्ट कुठला आहे किंवा तुम्ही कुठल्या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे किंवा कुठल्या अवॉर्डसाठी तुम्ही म्हणजे सामोरे जात आहे, काय सांगाल? आता यामध्ये या पिरियडमध्ये मी संजय पेंडसे सरांचं मोहजाल हे पण अवेअरनेसवरच आहे ड्रग्सवर, त्यामध्ये पण मी सहभाग घेतलेला आहे आणि पुढे चालूच आहे. आता सुबोध आनंद सरांसोबत काही प्रोजेक्ट आहे, देवाचा पत्ता सापडला त्यामध्ये पण आहे मी. अच्छा. हां, अजून जसे अपॉर्च्युनिटी येत जातील तसं मी करत जाणार आहे. नोकरीसोबत मला ॲक्टिंग फील्डमध्ये पण करिअर करायचं आहे, मॉडेलिंगमध्ये पण करायचं आहे. तेव्हाच मी माझ्या मुलासोबत एक इमेज तयार होईल की नाही सगळं करून, म्हणजे जॉब तर करायचाच आहे त्यासोबत आपला हॉबी पण आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे, तेव्हाच आपण जिवंत राहू असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. मला सांगा की तुम्ही वुमन्स अचिव्हर अवॉर्ड करता पण देखील तुम्हाला अवॉर्ड मिळणार आहे, त्याबद्दल काय सांगू इच्छिता? वुमन अचिव्हर्स अवॉर्ड मला भेटणं हे खूप मला म्हणजे खूप आनंद झाला, माझं त्यासाठी सिलेक्शन झालं त्यासाठी. आणि मला म्हणजे अवॉर्ड भेटले तर मला ते मला काहीतरी समोर करायचं आहे आणि मी काहीतरी झाल्याशिवाय लोक मला ऐकणार नाही, जे माझं मोटिव आहे नायलॉन म्हणजे बंदी. तर त्याच्यासाठी मला काहीतरी एक माझी इमेज तयार करावं लागणार आहे. नक्कीच. त्याशिवाय लोक तुम्हाला ऐकणार नाही आहे, त्यासाठी मी प्रयत्न करत राहीन. नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात आणि एवढी चांगली माहिती जी आहे ती आम्हाला दिली. आणि नायलॉन मांजा साठी तुम्ही करता हे प्रतिबंध म्हणजे तो बंदित व्हावा याकरता तुमच्याकडनं जे प्रयत्न चालू आहेत, नक्कीच त्याला यश मिळो आणि आपल्या येणाऱ्या सर्व प्रोजेक्ट करता आणि आपल्याला पुढील वाटचाली करता. BCN न्यूजतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच.